नमस्कार, आज आपण कोथिंबीर वडी करणार आहोत। मस्त क्रिस्पी आणि टेस्टी अशा ह्या कोथिंबीर वड्या होतात। कोथिंबीरमध्ये भरपूर प्रमाणात विटॅमिन के असतं। चला मग सुरुवात करूया। हे मी कोथिंबीर साफ करून स्वच्छ धुवून घेतली आहे आणि बारीक चिरून घेतली आहे। साधारण 4 वाट्या आहे ही कोथिंबीर। 3 चमचे मी तांदळाचं पीठ टाकत आहे, 1 चमचा खसखस, 1 चमचा तीळ, 2 चमचे दही, 2 चमचे आलं लसूण पेस्ट, 1/2 चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा गरम मसाला, 1 चमचा तिळाचं तेल टाकत आहे, मीठ चवीप्रमाणे। आता हे चांगलं जरा मिक्स करून घेऊया, व्यवस्थित पानांना लावून घेऊया सगळं। आता ही मी 2 वाटी चण्याचं पीठ घेतलं आहे, बेसन। आता हे चांगलं मिक्स करून त्याचं गोळा बनवून घ्यायचं आहे। थोडंसं तेल टाकूया। हे पीठ मळताना पाणी अजिबात टाकायचं नाही आहे, कोथिंबीरला पाणी सुटतं, त्यामुळे त्यातच आपल्याला हा गोळा बनवायचा आहे। आणि आता त्याचा सिलेंड्रिकल शेपमध्ये आपण रोल बनवूया। साधारण 2 रोल होतील। कोथिंबीर खाल्याने आपले डोळे चांगले होतात, स्किनसाठी चांगली असते कोथिंबीर, किडनी क्लिअर होते आपली, हाडांसाठी पण चांगली असते, डायजेशनसाठी पण चांगली असते कोथिंबीर, खूप चांगली आहे आपल्या हेल्थसाठी कोथिंबीर। हे असे 2 रोल रेडी झाले आहेत। आता माझ्याकडे इडलीचं भांडं आहे, त्याला मी तेल लावून घेत आहे आणि मी त्यात उकडून घेणार आहे ते रोल। त्यामध्ये ठेवूया आता हे रोल आणि 20 ते 25 मिनिटं आपण उकडूया। हे बघा, 20 ते 25 मिनिटं झाली आहेत, उकडले आहेत। आता 15 मिनिटं आपण असंच गॅस बंद करून ठेवून देऊया। 15 मिनिटं झाली की पूर्णपणे थंड होऊ द्यायचे आणि त्यानंतर आता हे आपण त्याचे गोल गोल कट करूया, जाडे स्लाइस करूया, थोडेसे जाडसरच कापूया। आणि आता हे आपण डीप फ्राय करूया। मी इथे फिल्टर ऑइल यूज केलं आहे आणि तेल नेहमी चांगलं गरम झाल्यावरच तळायचं, तेने त्यामुळे तेल कमी सोकतं। मध्ये मध्ये हलवत राहा। हे बघा, मस्त क्रिस्पी अशा कोथिंबीर वड्या रेडी झाल्या आहेत आणि खूप छान लागतात। तुम्ही नक्की करून बघा। तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर फोनच्या उजव्या बाजूला सबस्क्राईब बटन आहे ते दाबायला विसरू नका, तसंच बेल आयकन प्रेस करायला विसरू नका, त्यामुळे तुम्हाला माझे नवीन नवीन व्हिडिओ आलेले कळतील। तसंच लाईक आणि शेअर करायलाही विसरू नका। नवीन व्हिडिओ येईपर्यंत हेल्दी खा, हेल्दी रहा। बाय, थँक्यू।